नमस्कार, मी प्रणिता, पॅरेंटिंग टिप्स इन मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आपल्या चॅनलवर दर सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी प्रेग्नन्सी केअर आणि बेबी केअर रिलेटेड व्हिडिओ येतच असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान बाळांना फळं ही कधीपासून खायला द्यावी आणि का फळं खायला द्यावी, त्याचबरोबर कोणकोणती फळं खायला द्यावी हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर फळांविषयी खूप सारे मिथ्स देखील आहेत की केळं खायला दिल्यामुळे बाळाला सर्दी होते, संत्रा खायला दिल्यामुळे देखील बाळाला सर्दी होते, बाळाचं पोट बिघडतं. तर हे सगळं खरं आहे का, तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही माहिती त्यांनाही मिळेल. तसेच तुमचे काही प्रश्न असतील, सजेशन असतील तर आम्हाला कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. चला तर फ्रेंड, व्हिडिओला सुरुवात करूया. बाळ एकदा 6 महिन्याचं झालं की बऱ्याचशा पालकांना प्रश्न पडतो, खास करून आईला प्रश्न पडतो की आता आपल्या बाळाला नवीन कोणते पदार्थ स्टार्ट करावे की जेणेकरून बाळाचं वजन व्यवस्थित राहील, बाळाची हेल्थ व्यवस्थित राहील. त्यानंतर अजून एक प्रश्न असतो, तो म्हणजे 6 महिन्यानंतर बाळाला फळं चालू करू शकतो का आणि कोणकोणती फळं चालू करू शकतो. तर बाळाला जेव्हा तुम्ही वरचं अन्न चालू करता तेव्हा सुरुवातीला एक एक पदार्थापासून स्टार्ट करा. म्हणजे सुरुवातीला एक पदार्थ द्या, तो जर बाळाला व्यवस्थित पचत असेल त्यानंतर त्याला दुसरा पदार्थ द्यायला सुरुवात करा. असं केल्याने काय होईल, जर बाळाला एखाद्या पदार्थाची ॲलर्जी असेल तर तुमच्या लगेच लक्षात येईल. त्याचप्रमाणे बाळाला फळं देखील स्टार्ट करा. सुरुवातीला बाळाला ॲपलपासून स्टार्ट करा, त्यानंतर बाकीची फळं द्यायला चालू करा. ॲपल बाळाला देताना सुरुवातीला ते वाफवून घ्या किंवा शिजवून घ्या आणि मग त्याची प्युरी करा आणि मगच ते बाळाला द्या. असं केल्याने काय होईल, ते बाळाला पचायला हलकं जाईल आणि एकदा का बाळाला ॲपल पचायला लागलं मग तुम्ही बाकीची फळं स्टार्ट करा. ॲपल एकदा बाळाला पचायला लागलं की 1-2 दिवसानंतर तुम्ही बाळाला पेअर स्टार्ट करा. असं करून तुम्ही सगळी फळं बाळाला देऊ शकता. सुरुवातीला बाळांना फळं हे प्युरी फॉर्ममध्ये द्या, त्यानंतर बाळ जसं मोठं होईल तसं त्यांना फळं ॲज अ फिंगर फूड म्हणून इंट्रोड्यूस करा. बाळांना फळांचे बारीक बारीक तुकडे करून द्या, त्यामुळे काय होईल की फळं चावून खायची सवय होईल, पदार्थ चावून खाण्याची सवय लागेल. त्यानंतर तुम्ही बाळाला फळांचा ज्यूस देऊ शकता, पण पॅकेज ज्यूस देऊ नका, घरी बनवलेला फ्रेश ज्यूस द्या. पण जर तुमच्या बाळांना फळं खायला आवडत नसतील, ज्यूस प्यायला आवडत नसेल, तर त्या बाळांसाठी तुम्ही फळं घालून केलेले पदार्थ देऊ शकता. जसं की केळं घालून बनवलेलं पॅनकेक, तसंच ओट्स पोरेज, नाचणी पोरेज, त्यामध्ये तुम्ही ॲपल घालू शकता, बनाना घालू शकता. तुम्हाला जी फळं घालायची ती तुम्ही फळं ॲड करून ते पोरेज तुम्ही बाळाला देऊ शकता. या सगळ्या पदार्थांची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, यावर व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आता आपण पाहूया बाळाला फळं का खायला द्यावी. कारण फळांमध्ये खूप सारे पोषक तत्व असतात जे बाळाच्या वाढीसाठी उपयोगी असतात. तसंच फळांमध्ये खूप सारे व्हिटॅमिन्स असतात, जसं की व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, त्याचबरोबर पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक यासारखे पोषक तत्व असतात. त्याचबरोबर मिनरल्स देखील भरपूर असतात. त्याचबरोबर फळांमध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असतं, जे की बाळाच्या हेल्थसाठी उपयोगी असतं. त्याचबरोबर फळांमध्ये नॅचरल शुगर देखील असते. आता हा बऱ्याच पालकांना पडणारा प्रश्न आहे की बाळाला केळं खायला दिलं तर सर्दी होते का, बाळाला संत्रं खायला दिलं तर बाळाचं पोट बिघडतं का, बाळाला सर्दी होते का. तर असं काही होत नाही. बाळाला सगळ्या प्रकारची सगळी सीझनल फळं खायला दिली पाहिजेत. आता हे मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते, कारण राजवीरला मी सगळ्या प्रकारची फळं खायला देते आणि सगळी सीझनल फळं खायला देते. इव्हन मी त्याला टोमॅटो देखील जास्त खायला देते. तर बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की टोमॅटो खाल्ल्यामुळे देखील बाळाला सर्दी होते, तर असं काही होत नाही. कारण राजवीर 10-11 महिन्यांचा असल्यापासून टोमॅटो खातोय, अगदी संत्रं खातोय, केळं खातोय, ही सगळी फळं तो रेग्युलर खातोय आणि त्याला ती भयानक आवडतात आणि त्यापासून त्याला कधीच त्रास झाला नाही. राजवीर संत्र्याच्या सीझनमध्ये ॲट अ टाईम 2 आणि 3 संत्री खातो. इव्हन तो टोमॅटोसुद्धा एका वेळेला 2 खातो, तसंच केळंसुद्धा तो एका वेळेला 2 खातो. पण त्यामुळे कधी त्याला त्रास झालेला मला आत्तापर्यंत दिसला नाही. कधीतरी क्लायमेट चेंजमुळे त्याला त्रास होतो, पण केळं किंवा संत्री खाल्ली आहेत किंवा त्याने फळं जास्त खाल्ली आहेत त्यामुळे कधी त्याला त्रास झालेला आत्तापर्यंत दिसला नाही आहे. त्याच्यावरूनच मी तुम्हाला सांगते की सीझनल फळं बाळांना खाऊ द्या, त्यामुळे कोणताही त्रास होत नाही. फक्त लहान मुलांना केळं खायला देताना इलायची केळं खायला द्या, ते पचायला हलकं असतं आणि खायला देखील टेस्टी लागतं. त्यामुळे बाळांना सगळ्या प्रकारची सीझनल फळं खायला द्या, त्यामुळे कोणताही त्रास होत नाही. जर तुमच्या बाळांना सगळ्या प्रकारची फळं पचत असतील तर सगळ्या प्रकारची फळं खायला द्या, स्पेशली सीझनल फळं जास्त खायला द्या. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही माहिती त्यांनाही मिळेल.
त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील, सजेशन असतील, तर आम्हाला कमेंट करा, इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करा, आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची आणि घरच्यांची काळजी घ्या. थँक्यू.